सांसद राहुल सेवाठे द्वारा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे के बारे में संसद में बयान देने पर उद्धव गुट के शिव सैनिकों में नाराजगी छाई हुई है। ऐसा ही देखने को मिला मुंबई चैम्बर के घाटला सावली नाका पर, जहां नगर सेवक अनिल पाटंकर के नेतृत्व में घाटला के शिव सैनिकों ने सांसद राहुल सेवाठे के खिलाफ जमकर नारेबाजी की। श्वासपर्यंत शिवसेना राहणार, त्यांनी मला एक शब्द दिलेला आहे की काही होऊ दे अजित, तू उद्धव साहेबांमध्ये राहायचं आहे। आणि या ठिकाणी आमचे या विभागाचे आमचे नेते युवा सेनेचे ते या ठिकाणी या निषेध मोर्चाला या ठिकाणी जाहीर त्यांचा निषेध करतील। जवळजवळ गेली 6 महिने आपण बघतोय, जवळजवळ मला वाटतं आता 7वा महिना चालू आहे, कशा पद्धतीने एक चांगलं चाललेलं सरकार महाराष्ट्रात आणि अशा परिस्थितीत ते सरकार चालू होतं की सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतला। शपथविधी घेतल्यानंतर प्रत्येक पाऊल टाकत असताना एक चांगला विचार महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी आणि अशा प्रकारे काँग्रेस एनसीपी कडून एक आघाडीचं सरकार निर्माण केलं असताना कोणताही अनुभव नव्हता, मुळात त्यांना मुख्यमंत्रीच व्हायचं नव्हतं। आघाडी केल्यानंतर सुद्धा आजच्याच मुख्यमंत्र्यांना त्यांनी पहिला कॉल दिला होता, पण सन्माननीय शरद पवार साहेबांनी मध्यस्थी केली, म्हणाले की आमच्याकडे एकदम रती महारथी आहेत, काँग्रेसकडे रती महारथी आहेत, आणि अशा वेळेला ही जर मोठ चालवायची असेल तर उद्धव साहेब तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला लागेल। आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्या कार्यकाळात मी बीएससीचा चेअरमॅन होतो। खरं म्हणजे पहिल्याच वर्षी बीएससीचं चेअरमॅन पद मला मिळत होतं, पण काय असतं की राजकारण असतं, राजकारणात प्रत्येक पाऊल फुकून आणि बघून टाकायला लागतं। मला त्यांनी थांबवलं आणि मी थांबलो। पत्र आलंय महाराष्ट्र शासनाला, मला वाटतं ते आज महापालिकेत सुद्धा आलं असेल की कोविडची शक्यता वाढण्याची शक्यता आहे, घरात बसायचं आहे, मास्क लावायला चालू करायचं आहे गर्दीमध्ये। एका बाजूने इथलं बिंदे सरकार म्हणतंय 2 वर्ष घरात बसवलं, सर्वात जास्त त्रास देशामध्ये महाराष्ट्राला झाला, सर्वात जास्त मुंबईला झाला। आज जवळजवळ 1.25 करोडची मुंबई पूर्ण दाटीवाटीने राहणारी मुंबई, आम्हाला तर अक्षरशः अशी परिस्थिती वाटत होती मुंबईच्या महापौर असतील, आरोग्यमंत्री राजेश भाऊ टोपे असतील, आरोग्य खातं महानगरपालिकेचं असेल, रोज रात्री आम्हाला 12-12 1-1 2-2 3-3 वाजता फोन येत होते।